नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी आहे विलास आडे. नांदेड जिल्ह्यामधल्या कंधार तालुक्यातील पेटवडज या गावामध्ये मूलभूत सुविधा नाही. शाळेची अवस्था, शाळेच्या इमारतीची अवस्था जीर्ण आहे. शाळेच्या दवाखान्याची जी इमारत आहे ती जीर्ण अवस्थेमध्ये आहे. आणि गावामध्ये जे पाणी मिळतं आहे त्या पाण्यामुळं वेगवेगळे आजार बळावत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हत्तीरोगाची लागण होत आहे. त्याचबरोबर मूलभूत सुविधेपासून गाव वंचित आहे म्हणून गावकऱ्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज ग्रामपंचायत पेठवड अजून अर्धनग्न पैदल मार्च आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. नेमकं काय गावाच्या समस्या आहे आणि नेमकं हे आंदोलन काय आहे ते बघूया आमच्या या विशेष वृत्तांतामध्ये. अर्धनग्न पैदल मार्च. नांदेड जिल्ह्यामधल्या कंधार तालुक्यातील पेठवडज गावामध्ये अनेक समस्या आहेत. वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देण्यात आली पण या समस्येचं निराकरण काही झालंच नाही. कधीकाळी पेठवडजची जिल्हा परिषदी शाळा म्हणजे जिल्ह्यातली सगळ्यात जास्त गुणवंत विद्यार्थी घडवणारी शाळा असा या शाळेचा लौकिक होता. पण ही शाळा आता अत्यंत म्हणजे या शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये आहे. दवाखान्याच्या इमारतीची तशीच परिस्थिती आहे. गावामध्ये पोलीस चौकी व्हावी, गावामध्ये रस्ते व्हावेत, शुद्ध पेयजलाची व्यवस्था व्हावी. कारण गावामध्ये दूषित पाणी पिल्यामुळे लोकांना हत्तीरोगाची लागण होत आहे. तसे कित्येक नमुने समोर आलेले आहे, कित्येक रुग्ण समोर आलेले आहे आणि कित्येक वर्षापासून ही समस्या आहे. त्याची सोडवणूक काही होत नाही म्हणून गावकऱ्यांनी आता आजपासून अर्धनग्न पैदल मार्च या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पेठवडज गावातून हे आंदोलनकर्ते आता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाही निघालेले आहेत. आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या, आपल्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि जिल्हा प्रशासनानं बघावं, त्या समस्येची सोडवणूक करावी अशी रास्त मागणी या आंदोलनकर्त्याची आहे. उद्या 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, उद्या पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि आपले निवेदन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. काय मागण्या आहेत आपल्या? सर, मागच्या 20 वर्षापासून मी शासनाकडे वारंवार आंदोलन केलो. मला लेखी आश्वासन दिले पण ते लेखी आश्वासन कुठलंच इम्प्लिमेंटेशन झालं नाही. पर्याय नाही सर, त्या शेवटचा मार्ग म्हणून बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे मी एवढ्या तळपत्या उन्हामध्ये अर्धनग्न मोर्चाकडून शासनाचं प्रशासनाचं माननीय पालकमंत्र्याला पत्र देऊन, सर माझ्या गावाकडे चला आणि एकदा लक्ष देऊन माझ्या गावाला न्याय द्या म्हणून मागण्यासाठी चलो. तर आज म्हणजे कुठे जाणार आता? कलेक्टर ऑफिस निवेदन देणार पालकमंत्री. हो, उद्या सगळे भेटून पालकमंत्री निवेदन हात जोडणार, साहेब माझ्या गावाला येऊन मला न्याय द्या. रस्ता नाही, पाणी नाही साहेब, दवाखाना नाही, काहीच नाही. बघा किती वर्ष झाले आता, वर्ष आमच्या सरकार कळते का? जन्मच गेला म्हणून